अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे। पाहूयात ते ठळक वृत्त। जामनेर तालुका जागृत अपंग संघटनेच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे। प्रत्येक अपंगाला अंत्योदय धान्य कार्ड देण्यात यावे, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन प्रत्येक अपंगाला विनाअट मंजूर करण्यात यावे, ज्या अपंग बांधवांचे संजय गांधी निराधार योजनेमधून अनुदान मंजूर आहे त्यांना सदर अनुदान अवेळी देण्यात येते ते मानधन दरमहा देण्यात यावे। समाज कल्याण अंतर्गत अपंगांच्या स्वावलंबनासाठी जे कर्ज उपलब्ध आहे ते बँकांमार्फत प्रलंबित ठेवण्यात येते ते तात्काळ वितरित करण्यात यावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी जामनेर शहरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते। मी विश्वनाथ सोळकर, जागृत अपंग संघटना अध्यक्ष। आज जामनेर तहसील कचेरीसमोर आज दिव्यांगांच्या समस्यावर निवेदन घेऊन आलो। साहेबांना आम्ही निवेदन सादर केलं आणि आमच्या संघटनेच्या वतीनं गणेश भाऊ, मगरे दादा, आल्यार दादा, पवन भाऊ, मोहन सुरवाळे, निलेश सिसोदे असे बरेचसे आम्ही संघटनेचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी येऊन साहेबांना निवेदन दिलं। आमच्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही साहेबांना आता सादर केलं आणि आम्ही साहेबांना इंटिमेशन दिलं, येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आमच्या मागण्या साहेबांना शासनानं मान्य न केल्यास आम्ही तहसीलसमोर मोठ्या आक्रोशात उपोषण, त्यानंतर आंदोलन हे छेडण्याचा सुद्धा आम्ही साहेबांना आता इशारा दिला आहे। परंतु आता बघू 8 ते 10 दिवसात आमच्या मागण्यांकडे शासन कोणत्या परीनं बघतं, त्या आमच्या मागण्या पुढेलप्रमाणे अंत्योदय प्रत्येक अपंगाला अंत्योदय धान्य कार्ड हे मिळालं पाहिजे, संजय निराधार योजनेचा लाभ हा प्रत्येक अपंगांना मिळाला पाहिजे, त्याच अपंगा बांधवांचे सहयोगाने अनुदान मंजूर, त्यांना सादर अनुदान वेळी देण्यात यावे, दरमहा अपंगांना संजय निराधार योजनेचे मानधन देण्यात यावे, समाज कल्याण योजनेअंतर्गत जे दिव्यांगांसाठी आपलं कर्ज प्रकरणं जे असतात ते बँकवाल्यांकडे आपण देतो, बँकवाले आम्हाला वारंवार अकलून लावतात, त्याकरता आम्ही साहेबांना ते सुद्धा सांगितलं की जे बँकमध्ये आम्ही प्रकरण जमा केलं आहे त्या प्रकरणाचं लवकरात लवकर विल्हेवाट लावून तेव्हा त्वरित मंजूर करण्यात यावं, जेणेकरून आमचे अपंग बांधव हे उदरनिर्वाह करतील आणि त्यांना ते आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं ते रोजगार उपलब्ध होईल, त्या अनुषंगाने आम्ही साहेबांना निवेदन दिलं। आणि मी आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हेच विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ द्यावा। जय सर्व अपंग बांधव, ज्या समस्या घेऊन आम्ही निवेदन घेऊन तहसीलदार साहेबांकडे जे आम्ही आक्रोश मांडलेला आहे तो आमचा पूर्ण व्हावा आणि ताबडतोब आमच्यावाल्या मागण्या या आम्ही सांगितलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या ताबडतोब 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन अधिक उपोषण याचा इशारा साहेबांना दिलेला आहे। तरी आम्ही सर्व तालुक्यातील तालुक्याच्या वतीने अपंगांच्या वतीने त्यांना जे दिलेलं निवेदन आहे त्याच्या त्या मागण्या पूर्ण व्हाव्या हे पूर्ण आशा बाळगून आहोत, अन्यथा आम्ही आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं उभारणार आहोत। नमस्कार, मी अमोल जयस्वाल, मुळकडाधिकारी येथून आलो। इथं तहसील कार्यालयासमोर आम्ही साहेबांना निवेदन दिलं। निवेदन देण्याचं कारण एवढंच आहे की ज्या काही मागण्या आहे अपंग लोकांच्या त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या। अक्षरशः मी आता 10-15 वेळेस इथं मागण्या निवेदन देऊन बसलो आहेत, पण आता सर्वांना विनंती करतो आमच्या अपंग बांधवांना की येणाऱ्या 8 किंवा 10 दिवसामध्ये जर आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास आपण रस्ता रोको आंदोलन नाहीतर उपोषण मांडू आणि त्याचा काय परिणाम होणार हे आपण त्यावेळेस आपण पाहू शकतो। आणि सरकारला मी लवकरात लवकर विनंती करतो की आमचे जे अपंग बांधव आहे यांचा फार मोठ्या प्रमाणात छळ होतो, जे काही
पेन्शन योजना आहे ती वेळोवेळी टायमावर त्यांना मिळत नाही आणि राशन त्यांना मिळत नाही. जर हे मिळालं, घरकुल मिळालं तर लोकांना खूप फायदा होईल आणि मोठ. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.